रायगड महामार्ग पोलिसांकडनं बेशिस्त वाहन चालकांवरती धडाकेबाज कारवाईचं सत्र सुरू आहे. आतापर्यंत या कारवाईमध्ये 8,57,900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. यामध्ये 4,077 वाहनांवरती कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विदाऊट लायसन्स 817 वाहनांचा समावेश आहे. हेल्मेट नसलेल्या 57 वाहनं, सीटबेल्ट नसलेले 1,452 वाहनं, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमधनं प्रवासी वाहतूक करणाऱ्या 145 वाहनं, तर मोबाईलवरती बोलणाऱ्या 181 वाहनांचा यामध्ये समावेश आहे. तर या सर्वच वाहनांवरती कारवाई करण्यात आली आहे. या धडाकेबाज कारवाईमध्ये PSI सचिन गवळी, पोलीस हवालदार आगलावे, ASI पवार, पोलीस हवालदार वैभव काठे, पोलीस नाईक पुंडलिक गडेकर, पोलीस हवालदार साजेकर नितीन या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या संपूर्ण बाबींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज वैशंपायन यांनी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरती महामार्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरू. आपण माझ्या मागे पाहू शकताय संपूर्ण पद्धतीमध्ये या येणाऱ्या वाहनांची तपासणी हे महामार्ग पोलीस करताना आपल्याला दिसत आहेत. धडाकेबाज पद्धतीमध्ये कुठेही कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी महामार्ग पोलीस सदैव तत्पर असतात. मनासोबत महामार्ग पोलीस हवालदार आगलावे आहेत, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया. नेमकं काय सांगाल, आत्तापर्यंत किती वाहनावरती कारवाई करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले वाहनं आपल्याला निष्पन्न झालेले आहेत? आतापर्यंत आम्ही रोज आमच्या रेग्युलर कारवाईमध्ये वाहन चालकांवरती जे सीटबेल्ट लावत नाहीत, जे वाहतूक नियमाचं उल्लंघन करतात त्यांना आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, मोटर वाहन कायद्यानं कारवाई करून दंड वसूल करतो. आता सध्या मागील 1-15 दिवसापासून आमच्याकडे हे ई चलन मशीन आलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण वन स्टेट वन चलन असं एक हे मशीन आहे. तर ह्यामध्ये पण आम्ही कारवाई करतो. याच्यामध्ये आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद्या वाहन चालकानं कुठे जरी त्याने वाहतूक नियम उल्लंघन केलं असेल तर एखाद्या फाईन त्याला असेल तर आम्ही ह्याला आम्हाला सर्व दिसतं ह्याच्यावरती फाईन त्याप्रमाणे त्यांना फाईन आकारून त्यांना दंडाची पावती देतो. याच्या व्यतिरिक्त आम्ही महामार्गावरती वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो. अपघाताची माहिती मिळाली तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून आमचा स्टाफ आमचे वरिष्ठ अधिकारी सर्व पोहोचून अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करतो. त्याच्यानंतर महामार्गाचं आपल्या मुंबई गोवा महामार्ग मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचं काम चालू आहे. त्या ठिकाणी वेळोवेळी आम्ही भेटी देऊन डायव्हर्जन पॉईंट हे म्हणजे अपघात घडणारे पॉईंट ह्या ठिकाणी मी वेळोवेळी संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना सूचना देऊन हे अर्ज वगैरे करून त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून त्या अपघात घडू नये याकरता उपाय न करून घेत असतो. साधारण किती वाहनांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आपल्याकडून? आम्ही आतापर्यंत साधारण आम्ही रोज 40-45 याप्रमाणे कारवाई करतो. साधारण त्याच्यामध्ये मोबाईल टॉकिंग करणाऱ्या व्यक्तीचं त्याला मोबाईल हे कलमा वाहतूक कलमाप्रमाणे दंड करून त्याचं लायसन 3 महिने सस्पेंड करण्याच्या संबंधी RTOकडे प्रस्ताव पाठवत असतो. त्याच्या व्यतिरिक्त ओव्हरलोड वाहनं हे पण तपासणी करत असतो. तसं ते हे मिळून आलं तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो लायसन्स सस्पेंडची. नंतर त्याच्यानंतर विदाउट हेल्मेट जे हेल्मेट घालत नाही त्यांना पण आम्ही एक वेळ समज देतो. त्यावर प्रबोधन करतो. हेल्मेट घालण्यामध्ये आम्ही जनजागृती करतो आणि शक्यतो आम्ही जास्त असं हे करतो तुम्ही हेल्मेट वापरा त्याचं महत्त्व पटवून द्यायचं काम करत असतो. धन्यवाद आगलावे साहेब. हे होते ट्रॅफिक हवालदार आगलावे. अशाच पद्धतीमध्ये सर्वच पोलीस यंत्रणा सतर्क असेल तर महाराष्ट्रामध्ये असे अपघात होणं शक्यच होणार नाही. वेळ जिल्ह्याचे अकुपचे राज वैशंपायन रायगड. राज वैशंपायन, C24 तास, मुंबई.